अतिवृष्टीने संपूर्ण रायगडसह कोकणाला झोडपून काढलेलं आहे। जनजीवन विस्कळीत झालेले आहे। वित्तहानी बरोबरच जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। महाड आणि पोलादपूर मध्ये संपूर्ण सावित्रीने पूर्णपणे पाण्याचा वेढा दिला होता। संपूर्ण घर उद्ध्वस्त झालेली आहेत। घरामध्ये पाणी शिरले, जीवनावश्यक वस्तू नष्ट झालेले आहेत। मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे। आजच या ठिकाणी आदित्यजी ठाकरे आले होते आणि त्यांनी देखील या ठिकाणी मदत केलेली आहे। इथले जे स्थानिक आमदार आहेत भरत शेठ गोगावले आपल्या सोबत मॅक्स महाराष्ट्रवर जोडलेले आहेत। सर, एकूणच काय सांगाल, कशा पद्धतीची ही भयावहता होती, दाहकता होती आणि कशा पद्धतीची मदत होते लोकांना? आपण आता पाहिलं की 22 तारखेला रात्री जो हाकार उडाला महाड शहर, तर आता आपण जिथे उभे आहे तिथे डोक्याच्या वरती पाणी होतं। शहरामध्ये तर 15-15, 20-20 फूट काही ठिकाणी पाणी होतं। पहिला माळा तर कंप्लीट बुडालेला होता आणि अशा वेळेला कुठल्याच व्यापाऱ्याचं काहीही राहिलेलं नाही आहे। आत्ता विषय चालू आहे स्वतः उद्धव साहेबांच्या सोबत इथल्या व्यापाऱ्यांची आणि त्यावरती मागणी आहे। उद्धव साहेब आता इन्शुरन्स कंपन्यांना सांगतायत की कमी कागदपत्रात त्यांचे पंचनामे मंजूर करा, त्यानंतर जे काय बँक आहे त्यांना कमी व्याजामध्ये कर्ज उपलब्ध करून द्या। तर अशा प्रकारे मदतीचा हात पुढे येतो आणि बाकी मग सेवाभावी संस्था, एनजीओ ह्या सगळ्यात आपापल्या परीने पूर्ण मदत करतायत। स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक आमचे नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, आमचे सभापती सहित सगळे युवासेनेची फळे असत, शिवसेनेची फळे असत, हे रात्रंदिवस मेहनत करत आहेत। स्वतः आता आदित्य साहेब येऊन गेले, आपण पाहिलं तिथं त्यांनी आरोग्य शिबिराला भेट दिली, काही गोष्ट वस्तूंचं वाटप केलं, लोकांना धीर देण्याचं काम केलं, नगरपालिकेला सांगितलं तुम्ही काळजी करायचं कारण नाही आहे स्वच्छतेसाठी, की जी काही यंत्रणा लागेल ते बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई आणि पनवेल अशा ह्या मोठ्या महानगरपालिकांच्या माध्यमातून लोक पण येत आहेत, त्यांचं साहित्य येत आहे सगळं आणि त्याच्या मशिनरी पण येत आहेत। उद्या स्वतः शिंदे साहेब 200 लोकांना घेऊन सगळ्या मशिनरी घेऊन स्वतः इथं 2 दिवस येणार आहेत महापौरांसहित आणि अशा प्रकारे मदतीचा उत्तर चालू आहे। तसं उपाशी पोटी कोण राहणार नाही, पाण्यासहित मेणबत्तीसहित सगळं दिलं जात आहे। लाईटही आता चालू झालेली आहे, थोडी ग्रामीण भागामधली लाईट आहे ती उशिरा झाली तरी ठीक आहे, परंतु शहरी भागामध्ये 3-3, 4-4 माळ्याचे इमारती आहेत आणि त्यांना मग पाणी वर चढवणं शक्य नाही। जे काही वयस्कर मंडळी आहेत, म्हातारे मंडळी आहेत, त्या लोकांना, काही महिला आहेत, तर अशा वेळेला शहरातले लाईट 2 दिवस झाले हळूहळू पूर्वपदावरती येते आणि या 2 दिवसांमध्ये पूर्ण होईल, कारण ऊर्जामंत्री पण येऊन गेले आणि आता आमचं काम चालू आहे आणि आम्ही ते 1-4-5 दिवसांमध्ये संपवण्याचं। दरडग्रस्तांना जी काय आहे पुनर्वसनाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय, राज्य सरकारची नेमकी भूमिका काय, मुख्यमंत्री आपले आहेत, कोणत्या टप्प्यावर आले पुनर्वसनाचा? पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये शासनाचं धोरण आहे, आम्ही त्याचा पाठपुरावा करतो। वयस्कर मंडळी आहेत, म्हातारे मंडळी आहेत, त्या लोकांना, काही महिला आहेत, तर अशा वेळेला शहरातले लाईट 2 दिवस झाले हळूहळू पूर्वपदावरती येते आणि या 2 दिवसांमध्ये पूर्ण होईल, कारण ऊर्जामंत्री पण येऊन गेले आणि आता आमचं काम चालू आहे आणि आम्ही ते 1-4-5 दिवसांमध्ये संपवण्याचं। दरडग्रस्तांना जी काय आहे पुनर्वसनाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय, राज्य सरकारची नेमकी भूमिका काय, मुख्यमंत्री आपले आहेत, कोणत्या टप्प्यावर आले पुनर्वसनाचा? पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये शासनाचं धोरण आहे, आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय। ज्यांना पुनर्वसन करायचं ती जी लोक आहेत त्यांनी तयारी दाखवायला पाहिजे, ते तयारी न दाखवल्यामुळे अशा काही घटना घडतात, प्रसंग येतात। तसं पाहायला गेलं तर तळे हा गाव दरडग्रस्तामध्ये नव्हता, इतर जशी जी काही गावं आहेत त्यामध्ये तो नव्हता, पण आता निसर्गापुढे कोणाला जाता येत नाही आणि म्हणून जे जे दरडग्रस्त म्हणून गावं डिक्लेअर केलेली आहेत त्यांची पुनर्वसनं व्हावीत यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करून काही कालावधीमध्ये ह्याला मान्यता घेतो आणि त्यांची सर्व सोयीनुसार त्यांचं पुनर्वसन करण्याचं आम्ही ठरवतो, लोकांना समजवण्याचा प्रयत्न करतो। नाहीतर मग अशी एका वेळेला 80-90 लोक दरडीखाली गाडून जाणं हे फार मनाला विषण्ण करणारी बाब आहे आणि ती पुढं कुठं घटना घडू नये म्हणून आम्ही प्रयत्न आहेत। मुख्यमंत्री त्या दिवशी सांगितलं, कलेक्टरांना आदेश दिलेले आहेत, आता आम्ही सगळे बसून तिची मान्यता घेऊन त्यांचं पुनर्वसन करायचा प्रयत्न करतो। एकूणच आपण बघितलं की दरडग्रस्तांचा जो पुनर्वसनाचा मुद्दा आहे राज्य सरकार सकारात्मक भूमिकेत आहे, मात्र दरडग्रस्त गावातील जे नागरिक आहेत त्यांची पुनर्वसनाची तयारी नाही, त्यांना तिथेच राहायचं आहे, त्यामुळं
काही अडचणी उद्भवत असल्या तर त्यांनी सांगितलंय, परंतु गावकऱ्यांनी जर दरडग्रस्त आहेत त्यांनी जर सकारात्मकता दाखवली आणि पुनर्वसनाची तयारी दाखवली तर निश्चितपणे राज्य सरकार त्यांचं पुनर्वसन करेल असं आमदार भरत गोगावले यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी दम्मशील सावंत, रायगड.